तेलंगणामध्ये महाराष्ट्रातील कांद्याला चांगला भाव मिळतो या हर्षवर्धन जाधव यांच्या दाव्याची एका तरुण शेतकऱ्यानं पोलखोल केली आहे हैदराबाद मध्ये राज्यातील कांद्याला कवडी मोल भाव मिळत असल्याचं या तरुणानं म्हटलंय त्याच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गोविंद साळुंके यांनी हैदराबाद मार्केटला गेला कांदा घेऊन आपल्याला कसा भाव मिळाला आणि तिथं काय परिस्थिती आम्ही जणांनी मिळून पाच ते सहा शेतकऱ्यांनी मिळून पाचशे कोण्या कांदा नेला तर पाचशे कोणा ने कांदा नेल्यानंतर आम्हाला बी आर एस पक्षाचे समन्वयक बी आर एस पक्षाचे समन्वयक हर्षवर्धन जाधव यांची व्हायरल झालेल्या क्लिपनुसार आम्ही ती युट्यूबला पाहिली व त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रातील सरकार हे कांदा घेण्यासाठी अपेक्षी ठरत आहे तरी तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून तुम्ही तेलंगणा हैदराबाद येथे कांदा न्या तर त्यानुसार आम्ही पाच ते सहा शेतकऱ्यांनी मिळून आम्ही पाचशे गोण्या कांदे हे ये हैदराबाद येथे नेहमी सर्वोत्तम कांद्याला अकराशे रुपये दोन नंबर कांद्याला नऊशे रुपये व गोलटी कांद्याला आठशे रुपये असा रेट प्राप्त झालेला आहे तर आम्हाला तेथे नेण्यासाठी कांद्याला साडेतीन रुपये ते तीन रुपये साठ पैसे इतका खर्च आलेला आहे व प्रति किलोला तर त्या अनुषंगाने आमच्या हातामध्ये फक्त सहाशे ते साडेसहाशे रुपये क्विंटल येते असा भाव पडलेला आहे व त्यानुसार मी त्याच बाजार समितीमध्ये उभा राहून व्हायरल केली एक क्लिप व्हायरल केली व ती क्लिप महाराष्ट्रभर व्हायरल झाली त्यानुसार काही शेतकऱ्यांचे मला फोन आले व त्यांनी तो कांदा मी शेतकऱ्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही हैदराबाद येथे कांदा नेऊ नका तर त्याच हिशोबाने त्यांनी त्याच अनुषंगाने त्यांनी कांदा नेण्यासाठी तिथे थांबावे अशी माझी एक विनंती आहे तर या मालाला जरी भाव भेटला नाही तर हा माल देखील थोड्या दिवसामध्ये मला वावरात नेऊन फेकावा लागणार आहे माझं कमीत कमी ते लाख रुपयाचं नुकसान आम्ही सगळे कांदा उत्पादक शेतकरी असले कारण सगळ्यांकडे दोनशे अडीचशे टन माल असतो आमच्याकडे आता थोड्या दिवसात आम्हाला जर भाव नाही मिळाला तर हा माल देखील आम्हाला फिगून द्यावा लागणार लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा